चंद्रपुर में स्थापन हुए बांबू संशोधन और प्रशिक्षण केंद्र के माध्यम से आज तक बांबू से विविध वस्तुओं की निर्मिति की गई। बांबू की साइकिल यह तो अनोखा प्रयोग साबित हुआ था। फूलदानी, डाइनिंग टेबल, कुर्सियां, सजावट की विविध वस्तु, ऐसे विविध प्रकार के उत्पादन बांबू से यहाँ तैयार किए गए। अब रक्षाबंधन त्योहार पर बांबू से राखी तैयार करने की संकल्पना इस केंद्र ने चलाई है। इस केंद्र का भाव नामक एक यूनिट है, भाव यानी बांबू हैंडीक्राफ्ट एंड आर्ट यूनिट। इस यूनिट में प्रशिक्षित महिला और बेरोजगार युवा हाल में बांबू राखियों की निर्मित कर रहे हैं। राखी के लिए बांबू तलाश करना, उसे सीधा करना, उसकी पट्टियां काटकर उस पर डिजाइन बनाना, पॉलिश करना, साथ ही ऐसे सभी संस्कार यह कारागिर कर रहे हैं, जिसमें से राखी जैसी अनोखी निर्मित होगी। बहन भाई के प्यार के इस त्योहार को पर्यावरण पूरक राखी का बंधन इस मौके पर मिलेगा, जिससे यहाँ काम करने वाली महिलाएं उत्साहित है। बांबू संशोधन मध्ये 4 महिने अगोदर आलं होतं प्रशिक्षण घेण्यासाठी। इथं आल्यानंतर आम्हाला कळलं की बांबूपासून कोणकोणत्या वस्तू आपण बनवू शकतो। सर लोकांनी आम्हाला प्रशिक्षण दिलं, व्यवस्थितपणे सांगितलं। ते सांगत असताना आम्हाला इथलं इंटरेस्ट वाटलं की हे वस्तू पाहूनच आकर्षण झालं आणि आमच्यातली जी इच्छा आहे जे काही वस्तू बनवायची ती आणखीन वाढत गेली। आणि हे करत असताना डायरी कवर, सर्व जे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत ते आपण बनवून तयार करून दाखवलं आणि सरांनाही खूप चांगलं वाटलं। आणि आता 2 ते 1.5 महिने अगोदर हे राखीचं नवीन प्रोडक्ट्स आमच्याकडे आलं। आतापर्यंत आम्ही घरात होतो, तर आम्ही म्हणजे हाऊसवाईफ होतो। आता इथं आलं आम्ही 2 महिने झाले, आम्हाला प्रशिक्षण भेटलं। प्रशंसा झाल्यानंतर आम्हाला छान वाटलं हे काम करायला। तर आम्ही प्रशंसा झाल्यानंतर आम्हाला मग ऑर्डर आला, ते ऑर्डर होतं मोमेंटोचा। मोमेंटोचा ऑर्डर पूर्ण केल्यानंतर आम्हाला अजूक ट्री गार्ड त्याचा ऑर्डर आला, ते पण आम्ही पूर्ण केलं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे आहे का आम्हाला एवढं प्रोडक्ट आम्ही बनवले, हे राखी इतकं छान वाटतं आम्हाला बनवाले। आम्ही एका दिवसामध्ये 200-300 राख्या काढू शकतो, काढू शकत नाही, काढले। खूप छान वाटत आहे राखी हे बनवलं आम्ही। न राखी विणणं बी आता खूप छान आहे, एकदम इझी काम आहे। महिला म्हणते का आम्हाला येत नाही। आम्हाला राखीचे मिनिमम 1 राखीचे आम्हाला 10 रुपये आहे। यहाँ काम करने वाले 50 लोगों की सहायता से 50,000 राखियों का लक्ष्य रखा गया है। यह अनोखी राखी अब मुंबई, पुणे, नागपुर जैसे महानगर में बिक्री के लिए भेजी जाएगी। कीमत भी कम रखी गई है। बांबू केंद्र के संचालक राहुल पाटिल इनकी संकल्पना से साकारी गई यह राखी अब भाई की कलाई पर बांधने के लिए तैयार है। संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे आम्ही एक नाविन्यपूर्ण उपक्रम, जो या रक्षाबंधनला बांबूची राखी असा एक नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये या चंद्रपुरातल्या ग्रामीण भागातील महिला ज्या आहेत त्या बांबूपासून राखी बनवतील। आणि ही राखी अगदी बाकी प्लॅस्टिक किंवा इतर राख्यांपेक्षा पर्यावरणपूरक व स्वस्त दरात उपलब्ध करून द्यायचा आमचा मानस आहे। आणि या अनुषंगाने आम्ही 50,000 राख्या आत्ता आमच्या बनवून झालेल्या आहेत आणि त्या मुंबई, पुणे आणि नागपूर या ठिकाणी आम्ही पाठवणार आहोत। आज तक कई तरह की राखियां देखी गई है, सिक्के, कार्टून्स, नोट, लेकिन बांबू की राखी का निर्माण अभी तक नहीं हुआ। लेकिन अब बांबू केंद्र के माध्यम से वह बाजार में बिक्री के लिए होगी। रिसर्च एंड ट्रेनिंग सेंटर चे प्रमुख राहुल पाटिल व आमच्या बचत गटाच्या महिलांनी बांबू पासून अतिशय सुंदर अशा राख्या तयार केल्या। साधारणतः 50,000 राख्या तयार करून रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासोबत आर्थिक स्वातंत्र्याचं एक नवीन दालन यातून निर्माण केलं आहे। महाराष्ट्राच्या जनतेला माझं आवाहन आहे की रक्षाबंधनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा तुम्ही बाजारातून राखी विकत घ्याल तेव्हा बांबूपासून तयार झालेल्या राख्या आग्रहाने विकत घ्या। यामध्ये एक बहीण तर आपल्या भावाला रक्षाबंधन करेलच, पण आमच्या अशा असंख्य बहिणी आहेत की ज्यांनी राहुल पाटील यांच्या प्रमुखतेत बांबूपासून राख्या तयार करून एक नवीन बांबूपासून होणाऱ्या वस्तूच्या विक्रीला एक व्यावसायिक स्वरूप दिलं, त्यांना सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपली या रक्षाबंधनाची मदत होईल। म्हणजे एकाच वेळी बहिणीकडून राखी बांधून घेत असताना दूर चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात असणाऱ्या एका बहिणीला सुद्धा तुम्ही
या रक्षाबंधनाच्या माध्यमातून मदत करणार आहात। तर महाराष्ट्राच्या सर्व माझ्या बंधू भगिनींना आवाहन आहे की या चंद्रपूरच्या आमच्या बहिणींनी तयार केलेल्या बांबूच्या राख्यांचा आग्रहपूर्वक मागणी करून या रक्षाबंधनात त्याचा उपयोग करावा, ही मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो।